दिवाळी गोड करू देणार नाही असं राजू शेट्टी बोललेले आहेत. आज त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. परंतु चर्चा एक अशी सुरू झालेली आहे की आपण एफ आर पी देताना मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे ते बघून एफ आर पी देतो. खूप जणांचं असं मत आहे की बाबा गेल्या वर्षी एखाद्या कारखान्याची 11.5 रिकव्हरी असेल आणि यंदाच्या वर्षी ती 12.5 झाली, म्हणजे 1% साखर जर वाढली तर 10 किलोनी जवळपास टनामागं 300 रुपयाचा फरक पडतो. मग आमचं गेल्या वर्षी ऊस गेला आहे, गेल्या वर्षी तुमचा ऊस गेलेला असेल 500 टन आणि यंदा तुमचा 1000 टन जाणार असेल तर तोही त्या शेतकऱ्यावर अन्याय होतो. त्याकरता काहींनी असं सुचवलं की बाबा त्या वर्षीची रिकव्हरी काय ती रिकव्हरी बघून तुम्ही एफ आर पी द्या. तसं द्यायचं म्हटलं तर कारखाने सुरू होतात त्यावेळेस रिकव्हरी असते 8%, नंतर ती 8.5, 9, 10, 11, 12, 13, 14 आमच्या कोल्हापूरला तर फार 14.5 पर्यंत जाते आपल्या. ही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून साधारण बाबा पहिल्या टप्प्यामध्ये इतके इतके ॲडव्हान्स द्या, त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये साधारण रिकव्हरी काय आहे ते ती बघून घ्या असं एक मतप्रवाह आहे. गुजरातमध्ये 3 टप्प्यामध्ये पेमेंट केलं जातं, त्याच्यामुळं गुजरात राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळपास 250 ते 300 रुपये टनाला आपल्यापेक्षा भाव जास्त मिळतो. तुम्ही म्हणाल त्यांना कसं 250 ते 300 मिळतो? आपल्या इथं साखरेचा पोता तयार झाल्यानंतर जे कारखान्याचे चेअरमन संचालक बोर्ड असतात ते 3100 रुपये भाव धरून 85% रक्कम उचलतात. पोतं तयार झाल्यानंतर लगेच व्याज सुरू होतं, रोज एका पोत्याला 1 रुपया व्याज पडतं. 365 दिवस पोतं राहिलं तर 365 रुपये व्याज, हे काय बाहेरचं कुठलं नाही, हे शेतकऱ्यांच्याच पैशातले व्याज द्यावं लागतं. आणि कधीकधी साखर आता यंदा कारखाने 15 ऑक्टोबरला सुरू करायचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी सगळ्यांनी घेतलेला. आता 15 तारखेला साखर कारखाने सुरू होत असताना कित्येक कारखान्यांमध्ये 5 लाख पोती 10 लाख पोती साखर, म्हणजे ती तिथं 10 लाख पोती साखर असेल तर रोज 10 लाख रुपये व्याज, रोज म्हणजे महिन्याचं 3 कोटी रुपये व्याज, वर्षाचं 36 कोटी रुपये व्याज. मग हे सगळं व्याजाचा भूदंड पडला तर तो भावावर परिणाम होतो. असे वेगवेगळे